शिवसंग्राम पक्षाकडून सुद्धा निषेध व्यक्त केला गेला संदर्भात राज्यात वेगवेगळ्या संघटनांकडून ठिकठिकाणी आंदोलन केलं गेलं शिवसंग्रामची नेमकी भूमिका काय आहे याबाबत शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी चेतन अनावरे यांनी पाहूयात आपल्या सोबत आहेत शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे सर काय सांगाल एकंदरीत कालचा सा लाठीचार्ज असेल वेगवेगळ्या ठिकाणी आता आंदोलन चालू झाले आहेत उद्या काही संघटनांनी महाराष्ट्र बंदची ही आग दिलेली आहे शिवसंग्रामची भूमिका नेमकी काय काल जालना या ठिकाणी पोलिसांच्याकडून जो लाठीचार्ज झाला ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे आमचं असं स्पष्टपणे मत आहे की एका ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं मराठा आरक्षणासाठी लोक बसलेले आहेत आणि उपोषण करतायत अशा निरपराध उपोषणकर्त्यावरती त्या ठिकाणी पोलीस एवढ्या मोठ्या संख्येनं त्या गावामध्ये जातात आणि अचानकपणे त्या आंदोलनाच्या नेत्याच्या तब्येतीचा विषय करून त्यांना उचलल्याचा प्रयत्न करतात आणि लोकांनी ज्या वेळेला विरोध केला त्यावेळेला त्यांनी लाठीचार्ज केला हे सरळ सरळ सगळ्या महाराष्ट्रांनी पाहिलेलं आहे हा जो लाठीचार्ज झालेला आहे त्याच्यामध्ये जे लोक जखमी झालेले आहेत त्याच्या माता भगिनी आहेत लहान मुलं आहेत या सगळ्या गोष्टीचा विचार करता कुठून तरी वरून आदेश दिले गेले असले पाहिजेत त्यामुळेच हे लाठीचार्ज झालेलं ला आहे आणि याची जबाबदारी सरकारनं स्वीकारली पाहिजे का तुम्ही नुसतंच इंडिया आणि महायुतीच्या बैठका घेत मुंबईमध्ये बसणार आहात हे न करता जर तुम्ही जाणीवपूर्वक या एवढ्या मोठ्या पस्तीस टक्के समाजाच्या जीवनमरणाचा हा प्रश्न आहे आणि या आरक्षणासारख्या प्रश्नावरती जर तुम्ही दुर्लक्ष करत असाल आणि ते आर आंदोलन जर चिरडून टाकत असाल तर ते मराठा समाज महाराष्ट्रामध्ये खपवून घेणार नाही त्याची सखोल चौकशी होईल खरी परिस्थिती काय असेल ती समोर येईल त्या गोष्टी होतील परंतु समाजाचं आंदोलन चिरडून टाकणं आणि महाराष्ट्रातल्या पस्तीस टक्के समाजाचं आंदोलन चिरडून टाकणं हे मात्र सरकारला निश्चितपणे महागात पडेल त्या काळामध्ये आज जी धावपळ पवारसाहेब करतायत ती धावपळ त्यावेळेला का केली नाही त्यांनी त्या आजची धावपळ जर त्यावेळी केली असती तर कदाचित आजच्या दिवस बघावा लागला नसता हे आरक्षण टिकवण्यासाठी धावपळ केली असती तर पवार साहेबांना आजची धावपळ करावं लागली नसती त्यामुळं राजकारणासाठी राजकारण करणं हे समोर दिसतं आहे आणि आम्हाला हे चाललेलं आहे विरोधकाचं काही ते देखील मान्य नाही त्यामुळं भविष्यामध्ये मराठा आरक्षण मिळवण्यासाठी सनतशीर मार्गानं जे जे करावं लागेल ते सगळं आम्ही निश्चितपणे करू रस्त्यावरची लढाई देखील लढू सगळ्या गोष्टी करायची आमची तयारी हे होते तानाजी शिंदे आणि शिवसंग्राम गरज पडल्यावरती रस्त्याची वरची लढाई सुद्धा लढेल आणि सनच्छिन मार्गाने जे काही आंदोलन असेल ते पुढे घेतलं जाईल मात्र तुर्तास तरी या, या प्रकरणामध्ये राजकारणासाठी राजकारण केलं जातं असा आरोपही त्यांनी के केला आहे कॅमेरामन राजेश मन्यासह मी चेतन नवरे मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा